मराठी इंडस्ट्रीतलं क्यूट कपल म्हणजे सूरज जोशी आणि सखी गोखले. दुनियादारीच्या सेटवर भेटलेल्या या दोघांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली जाणून घेऊयात आजच्या प्रेमाची गोष्ट मध्ये. सखी ही ज्येष्ठ दिवंगत अभिनेते मोहन गोखले आणि अभिनेते शुभांगी गोखले यांची मुलगी. कॉलेजच्या काळात नाटकातून एकांकिकातून काम करणाऱ्या सखीने दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि या सेटवर तिची ओळख झाली ती सुव्रतची. सुव्रत हा मूळचा पुण्याचा. त्याचं प्राथमिक शिक्षण पुण्यात झालं आणि त्यानंतर त्यांनी अभिनयाचं प्रशिक्षण घेण्यासाठी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. तेथील शिक्षण पूर्ण करून पुण्यातील अनेक प्रायोगिक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. पण त्याला खरा ब्रेक मिळाला तो झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून. या मालिकेत त्यांनी साकारलेली सुजय ही व्यक्तिरेखा खूपच गाजली, तर सखीने सुद्धा या मालिकेत साकारलेली रेशमा ही हिट ठरली. या मालिकेच्या सेटवर या दोघांची मैत्री झाली. मालिकेत एकमेकांचे घट्ट मित्र असलेले हे दोघे खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे मित्र बनले. पण यातही एक ट्विस्ट होता. सखीला भेटण्यापूर्वीच सुव्रत हा तिच्या फेसबुकवरील फ्रेंड लिस्ट मध्ये होता. या मागचं कारणही सुव्रतने एका मुलाखतीत स्पष्ट केलं. हे कारणही तितकंच इंटरेस्टिंग आहे. सखीच्या वडिलांचा सुव्रत हा खूपच मोठा चाहता आहे. त्यांचं काम त्यांनी लहानपणापासून अनेक वेळा बघितलंय. सखी ही त्यांची मुलगी आहे हे त्याला माहीत होतं आणि सखी बऱ्याचदा वडिलांसोबतचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करायची आणि मोहन गोखलेंचे अनसीन फोटोज बघता यावेत म्हणून सुव्रतने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. मालिकेच्या सेटवर भेटताच सुव्रतने त्यांच्या सोशल मीडिया फ्रेंडशिप विषयी तिला सांगितलं आणि इथून पुढे त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली. दिल दोस्ती दुनियादारी नंतर या दोघांनी परत दिल दोस्ती दोबारा या मालिकेत सुद्धा काम केलं. त्यानंतर ते पुन्हा एकत्र दिसले ते अमर फोटो स्टुडिओज या नाटकात. या सततच्या एकत्र प्रोजेक्ट मध्ये त्यांची मैत्री अधिक वाढत गेली आणि फुलत गेली. दोघांचे विचार पटू लागले आणि एक दिवशी त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना एकमेकांजवळ व्यक्त केल्या आणि त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली. काही काळाने त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगितलं. 11 एप्रिल 2019 ला घरचे आणि मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांनी लग्न गाठ बांधली. त्यांचा हा गुपचूप पार पडलेला विवाह सोहळा खूपच गाजला. सखी लग्नानंतर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडन मध्ये गेली होती. तेव्हा सुव्रतनेही काही काळ प्रोजेक्ट मधून ब्रेक घेत तिच्या सोबत टाइम स्पेंड केला. तर सखीनेही सुव्रतच्या पाठिंब्यामुळे आर्ट क्युरेटर हे नवीन क्षेत्र निवडलं. तर सुव्रतही वेगळ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सखी आणि सुव्रतची ही गोड लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.